सौरभ काय करतोयस? काय करतोयस? बायकोर प्रेम करतोय. कपरे, दार उघडे. सौरभ, अरे सोड तरी मला. बस काय म्हणजे हे शर्ट वगैरे बदलायचं काय फक्त निमित्त होत का? करेक्ट, तुम्हाशी आय लव्ह म्हणून पळून गेलीस, मला अख्खा वाक्य ऐकायचं. चल बोल पटकन. ऐक ना सौरभ, मम्मी खालीच आहेत, कधीही येतील इकडे, आणि त्यांनी जर का आपल्याला असं बघितलं ना तर गोंधळ होईल. काहीही गोंधळ होत नाहीये, बोल चल पटकन. यू हे नाही, असं नाही, पूर्ण वाक्य बोल. अरे असं काय करतोस तू? शर्ट बदलायला एवढा वेळ लागतो का ग? अग हवा तो शर्ट सापडत नाहीये मम्मी, म्हणून वेळ लागतोय. सौरभ तुझ्यामुळे ना मला बोलणी खावी लागणार आहे तुझ्याच, आणि त्यांना हे सगळं न कळायला ते काय लहान आहेत का? हो मग तुलाही न कळायला तू काय लहान नाहीस. चल बोल पटका, त्याच्याशिवाय मी तुला सोडणारच नाही. बरं मी एक काम करते, मी तुला आधी शर्ट देते आणि मग बोलते. ओके नक्की? हो पक्का. बघा सौरभ 100%. अरे हो लॉक किया जाए. सोड. चल ठीक है बघा. बदलतोय बोलायचं. ओके बाय. ए कसुरी, दिस इज नॉट फेअर यार. ठीक आहे, नाही ना तिला सगळ्यांच्या समोर आय लव्ह यू म्हणायला लावलं तर नावाचा सौरभ नाही. काय सॉरी, लक्ष कुठं आहे? सॉरी सॉरी चुकून लागला. प्रत्येक चुकीला सॉरी म्हणायला लागलीस ना तर तुझा जन्म जाईल, एवढ्या चुका केल्यास तू. इतका वेळ का लागला? नाही शर्ट द्यायला इतका वेळ का लागला? नाही अग कमो, तू पण काय प्रश्न विचारते? आता नवीन लग्न झालंय बाई, समजून घ्या ना. एवढा उशीर का झाला? काय रे इतका वेळ कुठं होतास? हा ते मी मला कस्तुरी काहीतरी सांगत होती मम्मी. काय सांगत होती? त्यांच्या दोघ्यातल्या गोष्टी. आपल्याला काय त्याच? काय सांगत होतीस? मम्मी ती विचारत होती की लग्न झाल्यावर देवळात जावं लागतं ना देवाच्या पाया पडायला. अरे एवढंच ना. अरे बाबा मग जाऊन या ना. अस तुम्हाला कोणी म्हणणार नाहीये, देवळात बिवळात जायची काही गरज नाहीये. आधी हॉस्पिटलला जा, देव कुठं पळून नाही जात, नंतर जाऊन या देवळात. बाकीची काम आवरून घे आणि जेवणाचं काय ते बघा. नाही अजून एक गोष्ट आहे मम्मी. अजून काय? काय? नाही मला वाटलं नव्हतं कस्तुरी माझ्यापासून लपवून ठेवेल. बोल कस्तुरी. हे बघ आता तुला सगळ्यांच्या समोर बोलावंच लागेल. आपण आज जाऊन बोलूया. नाही नाही आज जाऊन नाही, इथं सगळ्यांच्या समोर काय लपवून ठेवतीस तू? आणि जोपर्यंत तू बोलत नाहीस तोपर्यंत इकडून कुणी बी कुठं बी जाणार नाही. बरोबर आहे मम्मी.
काय ग, काय लपून ठेवतीस? काही नाही, खरंच काही नाही. मग काय माझा पोरगा खोटं बोलतोय बे? हा का आम्हाला काय ऐकायला येत नाही? आत्ता सांग काय लपवून ठेवतीस, त्याला काय ऐकायचे बोल. आता लपवून काही फायदा नाहीये, तुला सगळ्यांच्या समोर बोलावंच लागणार. आता लवकर बोलतीस का? कस्तुरी, अगं तू चुकीचं तर काही केलेलं नाहीये ना, मग बोल ना. बोल कस्तुरी. अगं बोल. सांग. आय लव्ह यू सौरभ. बाय बाय. हा काय प्रकार आहे? हेच तर मी तिला केव्हापासून बोलायला सांगत नव्हतो, बोलतच नव्हती, म्हणून हे सगळं नाटक करावं लागलं. मम्मी, तुझा धाक कधी कधी खूप कामाला येतो बरं का? साठमानच्या घरच्या सुनेला हे शोभत नाही. का? आपण रागवलो एखाद्यावर तर चार चौघात बोलून दाखवतोच की. मग सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करण्यात काय चुकलं? अगदी बरोबर. ओ बाबा, तर गप बसा ना. खा. कस्तुरी, आय लव्ह यू टू. गुलाबी थंडी म्हणतात ती हीच का? स्वेटर पाहिजे का घालायला? नाही तो काय बाई, गुडगुडीच भरली यांचं प्रेम बघून. नाही म्हणजे बघ ना, हळूहळू सौरभ जायला लागला बर का कस्तुरीच्या मागे. म्हणजे याआधी या घरात कस बदला वसुली हप्ता पेटी घोडा असे शब्द ऐकायला येत होते ग, आता तर काही बाई गायबच झाले सगळे शब्द. बदलाचा काना जाऊन बदल झालाय बर का घरात. नाही पदराला गाठ मारून सांगते, हे असच चालू राहिलं तर सत्ता सुनेच्या हातात जायला वेळ नाही लागणार. पदराला गाठी मारायची लय हौस आहे ना तुला? मग आता मार गाठ. नाही या कस्तुरीला सौरभच्या हातून घराबाहेर काढली ना तर मम्मी नावर सांगणार नाही. कस? ते काम बाईच करत. कस काय? नाही भाई बेडवर पडू नये माहिती, पण माझ्या भाईनं मला साथ दिली. त्यानं साथ दिली म्हणजे त्याला माझं म्हणणं पटलं. आणि जर त्याला माझं म्हणणं पटलं असेल तर तो माझ्या बाजून उभं राहणार म्हणजे राहणार. आणि खरंच तसं झालं तर? तर काय, तर मला या कस्तुरीची गरज नाही. या कस्तुरीला पाठवून देईन मी तिला तिच्या घरी. आणि मग एका बाजूला माझा भाय आणि एका बाजूला तो हनुमंत. आणि सौरभ? त्याला तर माझा भाईच बघन. तोपर्यंत त्याला जे काय करायचंय ते करू दे. आले भाईला बघून आले. बघितलंस ना, मी ठरवलं तर काहीही करू शकतो. हो सौरभ, पण
हल्ली असं सगळ्यांसमोर मम्मीला आवडलं नसणार रे. काय हरकत आहे, या घरात आजपर्यंत असं इतक्या प्रेमाने कोणीही इतक्या मोकळेपणाने बोललं नव्हतं माहितीये. आणि असंच जर सगळे एकमेकांशी पुढे बोलणार असतील प्रेमाने तरच घरात पॉझिटिव्हिटी येईल ना. पण सौरभ, मला बाबांची काळजी तर घ्यायचीच आहे, त्याच्याबरोबर अजून एक जबाबदारी आहे माझ्यावर, आणि ते म्हणजे मम्मींचं मन जिंकायचं. सौरभ, आपण जर असंच वागत राहिलो ना तर ते कठीण होऊन बसेल. काहीही होणार नाही, जे होतं ना चांगल्यासाठी होतं, लक्षात ठेव. तुला काही बोलली का ती? नाही ना, मग कशाला टेन्शन घेतेस तू? आता फक्त ह्या गोष्टीचा विचार कर की आपण बाबांसाठी अजून काय काय करू शकतो. सगळा विचार करून झालाय माझा. बाबांनी आता डोळे उघडलेत, त्यांनी बाकी काही हालचाल केली नाही तरी आपल्याला अजून काय करता येईल हे बघता येऊ शकत. सौरभ, आता आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना की त्यांना छान वाटेल, प्रसन्न वाटेल आणि ते सतत आनंदी राहतील. तू सांग, तू सांग काय करायचं. भाई, मला तुला उभं राहिलेला बघायचं आहे, बाकी काय नाही. काल तू माझ्या बाजूनं कौल देऊन तुझं माझ्यावरचं प्रेम सिद्ध केलंस. तू आधी बी माझ्या बाजूनं होतास आणि अजून मी माझ्याच बाजून आहेस. मी तुझ्या मनातलं वळखते रे भाई. घरात जे काही चालू आहे मला चांगलंच माहिती आहे, तुझ्या मनाला पटत नसणार. पण आता हे समज पटवून द्यायला तुला उभं राहावं लागणार बर का भाई. आणि नुसतं घरातच नाही, या शहरामध्ये तुझा टेरर परत तयार झाला पाहिजे. मम्मी, तुम्ही प्लीज बाबांशी अशा शब्दात नका ना बोलू. आता तुम्हाला सांगणार काय, काय चांगलं आणि काय वाईट? काय वाईट बोलले मी? पण त्यांच्या तब्येतीसाठी हे चांगलं नाहीये मम्मी. आणि ह्याच्यात काय चांगलं नाही? माझ्या भाईला त्याच्या जुन्या आठवणी आठवून दिल्या, ह्याच्यात काय वाईट आहे? पण मम्मी, आपलं आधीच ठरलंय ना, आपण त्यांच्याशी फक्त चांगल्या गोष्टींबद्दल बोलायचं. या गोष्टी सुद्धा चांगल्या आहेत, आणि जे तुला वाईट वाटतं ते वाईट असतच असं नाही. मम्मी, कस्तुरी बरोबर बोलतीय. हे बघ, बाबा कोमातून बाहेर आल्यावर काय विचार करतात, त्यांच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, हे आत्ता जास्त महत्वाचं आहे. हे बघ, कोमात जायच्या आधीचे बाबा आणि नंतरचे बाबा हे वेगळे असणार आहेत, आणि आपल्याला तेच बदलायचंय. एखाद्या कुत्र्यानं वाघाचं कातडं घातलं तर तो कधी वाघ होत नाही. तसंच कुठल्या बी वाघाला कुत्र्याचं कातड घातलं तर त्यो कुत्रा होत नाही, त्यो कायम वाघच असतो. आणि माझा भाई वाघ आहे. आणि मम्मी, तेच तर बदलायचं आहे ना, आणि मी त्याच्याचसाठी प्रयत्न करते. आता मला काही बी गरज नाही आहे तुझ्या प्रयत्नांची. माझा भाई माझा ऐकायला लागलाय, आता त्याला नीट करायला मी पण प्रयत्न करू शकते. सौरभ, तुझा आणि मी सांगितलं ते घेऊन ये, तोपर्यंत मी इथेच थांबते. तू नाही येतेस? माझी आता इथे जास्त गरज आहे, तू जा. ए भाई, उठ भाई, आता तू उठला पाहिजेस. असं किती दिवस झोपून राहणारेस रे? उठ उठ उठ. मम्मी, असं करू नका प्लीज. बाबांवर प्रेशर टाकून त्यांना कोमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका, त्याने त्यांना अजून त्रास होऊ शकतो. मला, सौरभला, आम्हाला दोघांनाही बाबा कोमातून बाहेर आलेले हवेच आहेत ना. फरक आहे, तुम्हाला फक्त भाई पाहिजे आणि मला माझ्या भाई सकट त्याचा शहरातला टेरर. मम्मी, पण
तुझ्या तोंडावर सांगते. माझ्या पोराशी लग्न लावून देऊन तुला या घरामध्ये सून म्हणून मला कधीच आणायची नव्हती. पर तू या घरात आल्यावर तुझ्या पाठीमागनं तुझा बाप सुद्धा या घरामध्ये येणार आणि मग मला माझा बदला घेता येणार. मी माझा बदला विसरले नाही. मी आणि माझा भाय बदला घेणार म्हणजे घेणार. जा जा, कोल सांगायचंय ना, जाऊन सांग. घरातल्यांना सांगायचंय, तुझ्या बापाला जाऊन सांगायचंय, सगळ्यांना जाऊन सांग. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही. नाही, अजिबात नाही. आपल्या दोघींमध्ये जे काही बोलणं झालंय ना, ते मी कोणालाच नाही सांगणार. मी एक नर्स आहे आणि आम्हाला एक गोष्ट खूप आधीच शिकवली जाते, ती म्हणजे पेशन्स. हे युद्ध हाता चांगुलपणा आणि गुंडगिरी यांच्यामधलं आहे माझ्यासाठी, आणि त्यामध्ये कोणी नाही येणार. फोनकडे बघत राहिल्याने माऊचा फोन येणार आहे का? ठेवा तो फोन खिशात. सगळा आवाज नाही आला तर? अहो पण मी काय म्हणतो, मी फोन करू का? किती वेळ झाला फोन नाही केला तिने अजून. काल रात्री तुम्ही एकटेच बोलत होता तिच्याशी, त्याला 24 तास सुद्धा झाले नाहीत अजून. नका हो काळजी करू, करेल ती फोन. बघ, माऊनी माझी आठवण काढली. आता तुम्हाला उचकी लागली, ठसका लागला, ठेच लागली, तर तुम्ही हेच म्हणाल की माऊनी आठवण काढली. आता तिचा फोन आला ना, मी असा ओरडणार आहे तिच्यावर. एक साधा फोन करता येत नाही. अहो ती कामात असेल. असली कशी कामात आहे, बापाला फोन करायला विसरते. मी कुठे म्हणाले ती विसरली असेल, तिला वेळ मिळाला नसेल. काही झालं तरी ती आता त्या घरची सून आहे. सगळ्यांचा नाश्ता जेवण सगळं बघायला लागतं तिला, कसा वेळ मिळेल. लक्ष्मी तुला आठवतं ना, ती पिकनिकला गेली होती त्यावेळेस. 2-2 तासांनी मी तिला फोन करायचो, त्यामुळे मला कळायचं नाही ती कुठे येते. मग आणि म्हणून तिला नीट मजा करता आली नाही पिकनिक मध्ये. याला ना काळजी घेणं म्हणतात. अहो अति काळजी काय कामाची, तिला आता तिचा संसार आहे, घर आहे, नवरा आहे, तिनं तिकडे लक्ष द्यायला नको का? अहो करेल ती फोन. मुहूर्त बघताय? नाही, कुठला सण जवळ आलाय का बघतोय. मावकड जाता येईल ना? संक्रांती. तुला लाडू बनव, मी घेऊन जातो मावकडे. अहो संक्रांतीला वेळ आहे, आणि मी जर आत्ता लाडू बनवले ना, तर तुम्ही आणि विजय फस्त करून टाकाल. नाही का करणार मी फस्त, तू बनव लवकर पण. मुहूर्त चांगलाय. वर्षात दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत, नवीन जोडप्यांचं नवं पर्व सुरू होत. तुला काय काय सामान आणायचं मला सांग. सांग किती काही करताय लक्ष्मी. तू माझं आजचं भविष्य बघितलंस का? मगाचपासून तुम्हाला फक्त फेऱ्या मारताना बघते मी. बघ ना लवकर, बघ, सांग मला लवकर. बघते बघ. हा बघ. ऐक, आजचा पेपर कुठे ठेवला लक्ष्मी? तू असं जर शोधलंस ना, उद्याचा दिवस उजाडेल. अहो पेपरच बघते मी, आजचा पेपर. कसा असेल ग, तिथं आहे ना पेपर आजचा. हा बघ, बघ लवकर, बघ, सांग मला. बघू तर द्या ना मला. प्रवास घडेल, जवळच्या माणसाची भेट होईल, त्यासाठी आव्हानांना तोंड द्यावं लागेल. असं लिहिलं त्यात. आणि इकडे. हो